अशी सलामीची जोडी टीम पिंपळी संघाकडून. नाणेफेक जिंकले आणि बॅटिंग स्वीकारले आणि आजच्या दिवसाचा तो विचार केला, प्रथम बॅटिंग करत असणारी टीम आजच्या दिवसामध्ये पराभवाच्या छायेत गेलेली नाहीये. इथे इतिहास घडत चाललाय, तो इतिहास ब्रेक होईल का यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा नसतो, तो चुकीचा न करून देणं हे सिद्ध करावं लागेल. आता टीम मालेवाडी संघाला पहिलाच बॉल, अतिरिक्त अतिरिक्त ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल, अवंतर वाईटच्या स्वरूपात एक धाव धाव फलकावरती. तबेता श्री गणेशा टीम पिंपळी संघाचा प्रथम बॅटिंग करत असताना पहिली धाव जोरदार काल्यांच्या आतिषबाजीने दिया स्वागत झाली या धाव संख्येची. तबेता श्री गणेशा एकही बॉल न खेळता अगदी चांगला फटका गॅप मधून बॅकफुटला जाऊन कट केला बॉल आणि इथे क्षेत्ररक्षक करतो चुकी आणि बॉल जाईल खरा अर्थाने चौकार. इथून ते स्पष्ट होतं आमच्या अंपायरच्या माध्यमातून खेळाडूंना देखील सांगितलं चौकार आहे, अप्रतिम खेळाडू वृत्ती. अगदी चांगला फटका होता पण परफेक्ट एलिमिनेशन मिळालं नव्हतं, परंतु बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. चार धावसंख्येसाठी चौकार आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले पाच या धावसंख्येवरती टीम पिंपळी संघाचं. प्रत्येक बॉल वरती टाइम घेऊ नका, 20 मिनिटाचा अवधी दिलाय, टायमिंग देखील आयोजकांनी लावलाय, याकडे आपलं लक्ष असू द्या. एक चेंडूचा खेळ संपला, पाच धावा धावफलकावरती. बॅट्समन दीपूच्या बॅट मध्ये येतो चौकार बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये. आणखी एक चांगला फटका, मादक सौंदर्य झेल टिपणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला, परंतु चांगला ओपट्स आणि सिंगल धावसंख्या रोटेट होईल सहा या धावसंख्येवरती. दोन बॉल सहा धाबा धावफलकावरती पहिल्या सत्रा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चाललेला संघर्ष आपण पाहतोय, दोन गावाच्या अस्तित्वाची लढाई, एक मैत्रीपूर्वक लढाई कर्जत बनेस क्रिकेट मधील. दोन सहा यामध्ये अप्रतिम फटका, पण क्षेत्ररक्षक आहे आणि सलग दुसरी झेल सुटली जाते इथे टीम मालेवाडी संघाकडून. ह्या चुका होत आहेत, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तीन बॉल सात धावा धावफलकावरती. पीपंत षटक हाताळतोय गोलंदाज तेजस बॉलिंग ट्रॅक वरती. दीपूसाठी हा बॉल कट करायचा होता, यापैकी निर्धाव बॉल आणि निर्धाव बॉल ना धावफलक स्थिर राहील सात या धावसंख्येवरती. सात धावा धावफलकावरती प्रथम सत्र मैदानाच्या आत चालू आहे. चौथी मॅच आपल्या समोर आहे, शेवटची मॅच पहिल्या सत्रातील पहिल्या राऊंड मधील शेवटची मॅच. पिंपळी विपक्ष मालेवाडी, तेजचा बॉल लाखुल अतिरिक्त उचली आणि ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेरून जाणारा बॉल, इट इज बाईट. आठ धाबा धावफलकावरती संत क्रिकेट. एक चौकार आलाय, त्यानंतर संविधान पावित्र्य. संयम खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि तोच संयम दाखवत असताना बॅट्समन दीपू आणि रोहितच्या स्वरूपात हा देखील अगदी अप्रतिम फटका, दर्जेदार स्ट्रोक. बॉल चाललाय जमिनीला गुदगुला करत अलॉन्ग द कार्पेट सीमा रेषा बाहेर बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार आणि चौकारानं धावफलक जाऊन पोहोचेल बाराव्या धावसंख्येवरती. अप्रतिम शॉट, अगदी इनफील्डच्या मधून हा शॉट पॉइंटच्या आणि त्याचबरोबर कपरच्या मधून मारलेली गॅप. बॉल जातो चार धावसंख्येसाठी. बारा धाबा धावफलकावरती, उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. आता अडचणीत नेऊन ठेवलं तेजसच्या गोलंदाजाला, चांगली फटकेबाजी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल गरजेचं आहे खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा बॉल टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंट मध्ये आणि या एक धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 धाबा धावफलकावरती बिनबाद 13 अशी धावसंख्येची स्थिती मैदानाच्या आतमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना पिंपळी टीमची अजिबांच्या वतीनं सातत्यानं सूचना येत आहेत की सामना स्पीडअप करून घ्या. दोन ऑफिसियर्सला देखील विनंती केली जाते टायमिंग आपण लावा, आम्ही लावून काय होणार नाहीये, आयोजकांनी तो टाइम लावा. एक षटक 13 धावा धावफलकावरती आहेत, तीन षटक अजूनही बाकी आहेत, 15 मिनिट्समध्ये ते संपवावे लागतील याची दक्षता घ्या टीम मालेवाडी. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती यश मिळवावं लागेल
भिनबाद की स्थिति आहे प्रतिस्पर्धी टीम चे पहिला यश प्राप्त करावे लागेल यश या गोलंदाजाला। पहिलाच बॉल यशचा बॅक टू द बॉलर स्ट्रेट ऑन द ड्राइव बॉल चालला लॉन्ग ऑफच्या क्षेत्रामध्ये मिळेल एक सिंगल आणि या सिंगलला मानावे लागेल समाधान। या सिंगलला डावफल जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती। संत क्रिकेट संयम संयम टेम्परामेंट अगदी सोपा शब्द आहे परंतु निभावत असताना उभं आयुष्य कमी पडतं। मनात आलं तर आपण काही करू शकतो त्यासाठी संयम तुम्हाला दाखवावा लागतो। समोरच्या दिशेनं बॉल चालला गॅपचं प्रदर्शन करा स्ट्रेट ऑन द ड्राइव सीमा रेषेच्या बाहेर चौकार आणि चार धाव्यांना धावफलक जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती। फलकावरती अगदी पहिल्या सत्रापासून सकाळच्या सत्रापासून प्रेक्षकांची गर्दी इथे आहे कायम असताना अर्ध्या बॅटनं चांगला फटका पहिल्या चेंडूवरती आला होता चौकारासाठी आणि या बोली थोडासा अर्ध्या बॅटनं मारायचा प्रयत्न असफलता निश्चित मिळेल निर्धाव चेंडूचे उदय सांगता आणि निर्धावाने फरक स्थिर राहिला 18 धावसंख्येवरती। हा देखील मोठा फटका विष्णुरक्षक आहे करणार नाहीये चुकी यश ने मिळवले पहिले यश 18 धावसंख्येवरती पहिला मावळा टिपला जातोय टीम पिंपरोली संघाचा। नवनाथ जातोय 27 जर्सी क्रमांक मैदानाच्या आत नवनाथ। आता क्रिकेटच्या विश्वामध्ये नवीन नियम येतोय खऱ्या अर्थानं कोणतीही स्पर्धा असो तुम्ही कुठेही जा स्पर्धेमध्ये जर्सी तुमचा खूप महत्त्वाचा आहे आणि असा नियम देखील आला आहे की प्रत्येक ठिकाणी लाईव्ह असणं गरजेचं आहे। अशा प्रकारचा नियम नवीन टेनिस क्रिकेट आता बहरताना दिसतोय आणि पिंपरोली संघाकडे जर आपण पाहिलं त्यांच्याकडे देखील जर्सी अगदी सेम आहेत सर्व खेळाडूंच्या अगदी 12 खेळाडूची नाही आहे पण 11 खेळाडूंचे जर्सी अगदी सेम दिसते। बऱ्याचशा स्पर्धेमध्ये नियम आता तो तुम्हाला पाहायला मिळेल 1 जानेवारी 2023 पासून तो नियम अंमलबजावण्यात येईल कंपल्सरी जर्सी असेल। निर्धाव चेंडू निर्धावाने धावफलक स्थिर राहील 18 धावसंख्येवरती। चांगली गोलंदाजी आता साकारत असताना आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी आणि स्वतःच्या सांघिक कोट्यातील शतक दुसरं टाकत असताना स्वतःच्या षटकातील चांगली गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज यश एक यश मिळवलंय आणखी एक यशाची सांगता करेल का यावरती लक्ष। हा चांगला बॉल यॉर्कर लेंथनं अफलातून डिलिव्हरी शॉर्ट मिड विकेटला बॉल टिपला जाईल 1 धावसंख्येसाठी आणि या 1 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती। 2 षटक ऑफिशियलचा इशारा तो षटक संपल्याचा 2 षटक संपुष्टात आले आणि धावफलक जाऊन पोहोचला 19 या धावसंख्येवरती। 6 धावा खर्च केला गोलंदाज यशनं आणि एक यश मिळवण्यात देखील त्याला यश आलंय अगदी नावाप्रमाणे ब्रेक थ्रू दिलाय टीमला इथून कमबॅक करावा लागेल 2 षटक 19 धावा। ऑफिशियल्स पुन्हा एकदा विनंती करेल सातत्यानं मलाच आता कसंच तरी वाटतं तुम्हाला सांगायला देखील की आपण सामना स्पीडअप करून घ्या अतिरिक्त टाइम घेत आहेत टीम 3 मिनिटं उशिरा राहते टीम मालेवाडी संघ 70 टक्के द्या 7 मिनिट बाकी आहेत तुमच्याकडे 2 षटक संपवावे लागतील। अगदी उशिरानं या स्पर्धेला सुरुवात झाली त्यानंतर बऱ्याचशा टीमनं सहकार्य केलं आणि ही शेवटची मॅच पहिल्या राऊंड मधील सहकार्य करा मालेवाडी संघ विनंती करेल कलकलीची विनंती आयोजकांच्या वतीनं 2 षटक 19 वैयक्तिक पहिलं संघ एकोडे तिसरं 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण 4 गोलंदाज वापरताना पाहतो म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला 1 षटक टाकणे संघ एकोड्यातील 3रं षटक घेऊन आलाय जर्सी क्रमांक 9 गोलंदाज ओंकार। हा देखील एक युवा गोलंदाज मालेवाडी टीम कडून पाहायला दिसतोय
असा आजच्या क्रिकेटचा जर विचार केला तर बरेचसे यंगस्टर्स प्रत्येक टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. ओमकारचा पहिलाच बॉल, तिसरं षटक, फुल टॉस, परंतु फुल टोल देता आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे आणि आणखी खात्र बसला जाईल टीम पिंपरी संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना 19 या धावसंख्येवरती तिसऱ्या षटकात दुसरा अठरा बसला जातोय टीम पिंपरी संघाला. नवीन बॅट्समन पंकज तरसेवरती, आपण जर नाव पाहिलं तर पंकू असं टोपण नावानं मैदानाच्या आत जातोय पिंपरी संघाकडून. 22 जर्सी नंबर आणि दोन हजरत बसलेत. मॅजिक मोमेंट, 22 जर्सी आकडा, दोन विकेट तंबूच्या माघारी, दुसरा षटक संपलं, तिसरा षटक प्रगती पथावरती. पहिल्याच बॉल वरती चांगली सुरुवात गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून तारत असताना आपल्या टीम साठी. ओमकारचा बॉल धीम्या गतीनं, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये केले परिवर्तन, चकमा दिला खऱ्या अर्थानं बॅट्समनला. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं बॅट्समन. पंकज कडे खऱ्या अर्थानं आणखी एक निर्धाव बॉल, विकेट नंतर निर्धाव, निर्धाव मॅच मध्ये कम बॅक करेल बॉल. हा देखील चांगला बॉल, सन्मानजनक क्रिकेट. अगोदरचा चेंडू निर्धाव आलाय, त्यानंतर स्ट्राईक रोटेशनचं काम मैदानाच्या आत करत असताना पंकज या सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या अंकावरती. 20 या धावसंख्येवरती दोन विकेट गमवावे लागलेत. 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता केटीसी लाईव्ह, आकाश बागडे याच्या स्वरूपात होऊन. हा देखील एक निर्धाव, काय गोलंदाजीचा तोफखाना आहे ना टीम मालेवाडी संघाकडे, जखडून ठेवला अक्षरशः टीम पिंपरी संघाला. नाणेफेक जिंकली होती पिंपरी टीमनं आजच्या दिवसाचा विचार करत असताना, आणि तो विचार करण्याचा तर खऱ्या अर्थानं भाग पाडलाय. 16 बॉल झालेत, 20 धावा धाव फलकावरती, उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. अद्याप तरी चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून. अप्रतिम लाजा बॉक्स फेल मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना अनबिलिव्हेबल बॉल. प्रश्नाचे उत्तर नाहीये खऱ्या अर्थाने बॅट्समनकडे या बॉलवरती. अप्रतिम सुंदर गोलंदाजी साकारत असताना या स्पर्धेमध्ये युवा गोलंदाज ओमकार एक धावसंख्या फक्त खर्च केली त्याने. हा बॉल देखील अशा पद्धतीने पाहावा लागेल. टाइमलाईनचा जर विचार केला सलग 3 निर्धाव चेंडू होत आहेत आणि या षटकाचा जर विचार केला केवळ धावसंख्या खर्च केली 1 आणि 1 विकेट मिळवण्यात त्याला यश आलं आणि 20 या धावसंख्येवरती 2 विकेट तंबूच्या माघारी पडलेत 3 षटकाच्या अंती पिंपरी टीमच्या. 3 षटक 20 झाला धाव फलकावरती. काय कमबॅकिंग स्पेल थांबवलं अक्षरशः पिंपरी टीमला, गाडी पटरीवरती होती तिला थांबवण्याचं काम केलं. तिसऱ्या क्रमांकाचा बॉलर प्रगती पथावरती चौथं षटक लॉकचं षटक. आता इथे जे करायचं ते या षटकामध्ये देखील करायचंय. चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली होती, दीपूच्या बॅट मधून चौकार पाहिले होते 2 आणि त्यानंतर दीपू नॉन स्ट्राइक एंड वरती राहिला आहे आणि आता दीपूला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. जास्तीत जास्त दाबा कुटाव्या लागतील या मॅच मध्ये या मैदानाचा विचार करत असताना. मनीषचा बॉल अतिरिक्त ऑप्शनच्या बाहेरून जाणारा बॉल, ऑपस्टिकच्या अतिरिक्त बाहेरून जातोय आणि अतिरिक्त धाबेनं धावफलक जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. पाचला स्पर्श करून बॉल चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पंचांचं बोट येतोय आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 3 हॅज टू डिपार्ट निराश पावलानं परतीच्या प्रवासाकडे जात असताना टीम पिंपरी संघाचा. जखडून ठेवलं खऱ्या अर्थानं. घेतलेला निर्णय चुकीचा नसतो हे दर्शवित असताना टीम मालेवाडी संघ निर्णय आमच्या बाजूने नव्हता. आम्ही नाणेफेक हरलो होतो आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली ती पिंपरी संघानं, परंतु आम्ही त्यांना कमीत कमी धावसंख्येकडे रोखण्याचं काम करू आणि त्याच रणनीतीमध्ये यश मिळत असताना टीम मालेवाडी संघाच्या सर्व गोलंदाजांना. पहिली मॅच पहिली चौथी जागा डिपेंड झाल्यात.
आता सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल मालवाडी टीमला, मोठा मोठा फटका खेचायचा आहे. आता मनामध्ये एकच आहे की मला मोठा फटका खेचायचा आहे. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही, लाईन आणि लेंथ काय समजत नाही आता बॅट्समनना. आणि निर्धाव चेंडू येतोय, विकेट निर्धाव, विकेट निर्धाव. यानंतर खूप फरक पडेल पिंपरी टीमच्या स्कोर कार्ड वरती. 21 धावा 3 विकेट, तिसरा षटक संपलं, चौथं षटक मार्गस असताना तिसरा बॉल हलक्या हाताने बॉल उडवलाय. नो मॅच लँड रिझन मध्ये बॉल नाहीये, क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज क्रमांक 14 हॅज टू डिपार्ट. निराश पावलं, जड पावलं, तंबूचा प्रवास करावा लागेल. 21 धावसंख्येवरती धाव फलक अडकलाय आणि आणखी एक फलंदाजाचा खेळ इथे होतो समाप्त. 21 धावा, धावसंख्येवरती अक्षरशः धागे झुलत नाहीयेत बॅट्समॅन पिंपळीच्या, कारण 21 धावसंख्येवरती 4 विकेट तुम्ही गमावलेत आणि 21 चेंडूचा खेळ संपलाय. जिथे 2 षटकात 19 धावा, पहिल्या षटकात 13 धावा, आणि काय समीकरण मैदानाच्या आत, काय कमबॅक करत असताना टीम मालेवाडी संघ. पहिल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये बरंच काय घडत असताना 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 21 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन बॅट्समन नीरज अनोख्या स्टाईल ना, शैली ना, इथे पुढे येऊन डान्सिंग द डाऊन वेगळी शैली, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, प्रयत्न होते सक्सेसफुल आणि अर्धी टीम मैदानाच्या बाहेर जात असताना टीम पिंपळी संघाची नस्तनाभूत केली. अद्याप 21 धावा धाव फलकावरती, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. साहिल जातोय न्यू बॅट्समन, दोन बॅक टू बॅक विकेट, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज येऊन पोहोचलाय. धावसंख्या उभारण्याचं नाव घेत नाही आता स्कोर कार्ड खऱ्या अर्थाने पिंपळी टीमचा. येणारा प्रत्येक बॅट्समन मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांमध्ये असफलता देखील ठरतायत. जिथे सिंगल डबल्सचा प्राधान्य देणं गरजेचं होतं तिथे तुम्ही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताय. आता 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा आता तुम्हाला करावा लागतील. सिंगल डबल्स ना आता काय होणार नाहीये खऱ्या अर्थानं. दरदरची गोष्ट आहे, त्या चेंडूवरती विकेट आले, त्या चेंडूवरती 1-1, 2-2 धावा आल्या असतं काय झालं असतं असा विचार पिंपळी संघ करत असेल. आल्या प्रहार केला ऑन हॅट्रिक बॉल, पण तो बॉलला फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. धाव संख्येला नव संजीवनी देणारा आणि सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल करणारा हा येतो षटकार. फलकावरती हा देखील खूप महत्वाचा बॉल आहे, मॅच मध्ये आला खऱ्या अर्थाने. पुन्हा एकदा एक टॉप स्कोरिंग मॅच उभारावं लागेल प्रतिस्पर्धी टीम समोर. हा बॉल ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेरून जातोय. 28 धावा फलकावरती, शेवटचा बॉल बाकी आहे. अगदी वेळेला भान ठेवून सत्र संपवित असताना मालेवाडीचे खेळाडू आयोजकांच्या वतीनं स्वागत असेल त्यांचं सहकार्य केल्याबद्दल. शेवटचा बॉल अशा भूत नजरेनं पाहावं लागेल. षटक संपल्याचा इशारा आमच्या ऑफिशियलचा. 4 षटकाच्या अंती केवळ 7 सरासरीने जमवल्यात 28 आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये करावे लागतील 29. आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर अद्याप एकही धावसंख्या इथे चेस झालेला नाहीये आणि तोच इतिहास या स्पर्धेतून तोडण्यासाठी, नवीन विक्रम जोडण्यासाठी तिथे 29 धावा करावे लागतील टीम मालेवाडी संघाला. 24 बॉल 29, अद्यापर्यंत धावसंख्या चेस झालेल्या नाहीयेत. इथे जो पहिला संघ ठरेल आजच्या दिवसामध्ये, शेवटची मॅच आहे पहिल्या सत्रातील, तिथे प्रथम चेसिंग करताना टीम जिंकेल. होत्याचं नव्हतं करावं लागेल, इतिहास होता. अद्यापर्यंत डिफेंडन्स रन्स होत आहेत, रन चेस होत नाहीयेत, पण इथे चेस करायचे केवळ 29 आणि पहिल्या मॅच मध्ये होते फक्त 33, करायचे होते 34 आणि त्या धाबा झाल्या होत्या डिफेंड, आता करायच्या 29. शिस्तबद्ध पद्धतीनं क्रिकेटचं हे भवितव्य मैदानाच्या आत सिद्ध होत असताना 24 बॉल 29 धावसंख्येचं समीकरण. चला 2 बॅट्समन लगेच पाठवा आपण. अगदी युवांनी भरलेली पिंपळीची टीम नजर मारली संघाकडे तर केवळ 1-2 मोठे खेळाडू दिसत आहेत, अनुभवी खेळाडू, त्याचबरोबर बाकी सगळे युवा युवती खेळाडू.
आज आपला गाभासाठी खेळतात आणि त्याचबरोबर मालेवाडी संघाचा देखील विचार केला ना तर त्या संघामध्ये देखील युवा खेळाडू जास्तच भरणार आहे. 24 बॉल 29 प्रयत्नांचे बारा कष्ट दोन्ही संघांकडे आहे. ही स्पर्धा वेगळंच काही सांगून जाते. इथे डिफेंडर्स होत आहेत, फेसिंग अद्याप झाले नाहीये, परंतु इथे होत्याचं नव्हतं करावं लागेल आणि जे कोणीच करू शकत नाही ते तुम्हाला करायचंय मालेवाडी संघासाठी खास करून. 24 बॉल 29 धावा. समीकरण 29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मनामध्ये घेऊन दोन बॅट्समन मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. राजेश आणि त्यांच्या समूहात विलास बॉलिंग ट्रॅक वरती विनायक 29 धावसंख्या वाचवायचे आहेत आणि त्या वाचवत असताना सुरुवात आमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि तेच सांगून देणारे षटक मैदानाच्या आत घेऊन आलाय विनायक. नावाप्रमाणे इथे देखील चांगली कामगिरी करावी लागेल विनायकला खऱ्या अर्थानं. 24 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे. आता आयोजक असे म्हणत असतील की सामना लवकर संपू दे, अगदी दोन षटकांमध्येच 29 रन मारा, कारण वेळेचं महत्व इतकं आहे ना आयोजकांसाठी. दोन षटकांमध्ये सामना जर संपवला ना तर आयोजकांसाठी खूप महत्वाची गोष्ट असेल, परंतु आजच्या दिवसाचा विचार केला तर धावसंख्या चेस होत नाही आहेत. धावसंख्या किती असू दे, 34 धावसंख्या पहिल्या मॅचमध्ये डिफेंड झाल्या होत्या आणि शेवटची मॅच आहे फर्स्ट राऊंडमधील, होतील का 29 धावा डिफेंड. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टोल दिला सीमा ऋषीच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा 29 धावांचा पडला करत असताना हा येतो ब्रँडेड षटकार. सहा धावीनं अकाउंट ओपन केलं स्वतःच संघाच आणि 29 धावांचा पडला करत असताना. दुसरा बॉल लोवर फुल टॉस, हा देखील गॅप मधून बॉल येतोय अगदी समालोचन कक्षेच्या समोर. चार धावसंख्येसाठी या मॅच मध्ये अगदी एकतर्फी झुंज देणारा हा माइटी हिट अलॉंग द कार्पेट चौकार. राजेशच्या बॅट म्हणून होत्याचं नव्हतं करून देणारा चौकार. 2 बॉल 10 धावा फलकावरती आता 19 धावसंख्येची गरज आहे. तिसरा बॉल देखील मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक करतोय चेंडूला आणि झेल मात्र अगदी सहजरित्या टिपली जाईल. तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होईल राजेश 10 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 10 धावा फलकावरती 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये करावी लागेल. एकवीस बॉल 19 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 10 धावा फुलकावरती 2 चेंडू 10 धावा आल्या होत्या, त्यानंतर सिंगल डॉमसन देखील काम चालू झालं असत, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पिवनचा फायदा घ्यायचा होता फलंदाज राजेशला आणि त्याच्या मध्ये देखील परतीचा प्रवास करतोय. 3 बॉल 10 धावा फलकावरती विनायकचा बॉल
हातला बॉल स्पर्श झाला होता असा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला होता, जेला निश्चित सुटली जाते कीपरच्या माध्यमातून, इष्टरक्षकाच्या माध्यमातून। चार चेंडू दहा धावा, आता कम बॅक, दोन चेंडू वरचा ठरला बॅट्समन, त्यात दोन चेंडू वरचा ठरतोय गोलंदाज। हे आहे क्रिकेटचं युद्ध, बॅटल, बिग बॅटल मैदानाच्या आत। चपराक शॉट, बॉल चाललाय अगदी अप्रतिम चपराक्षण, असं वाटलं तो बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, पण तो शेवटच्या क्षणी चांगले एफर्ट्स, अगदी दोन धाव आपल्या संघासाठी, चार धाव आपल्या संघासाठी वाचवल्यात चतुरक्षकानं। डिपूच्या माध्यमातून ते चतुरक्षण पाहायला मिळालं काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये तैनात होता काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये जाऊन त्यानं ते चतुरक्षण केलं, अप्रतिम चतुरक्षण। शेवटचा बॉल शॉर्ट लेन टॅप केलाय, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, डीप स्क्वेअर लेगला हा छेदून जातोय, मोजून मापून तोलून मारलेला हा अलॉंग द कार्पेट चौकार, आणि या चार धाव्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल। 16 या धावसंख्येवरती 29 चा पाठलाग करत असताना पहिल्यांदा रन चेस होणार का, यावरती देखील सर्वांचं लक्ष, या स्पर्धेमधील पहिली रन चेस इथे करेल का टीम मालेवाडी संघ। 18 बॉल आणि करायचे 13, अगदी पिंपळी संघाचा 12 प्रतिनिधी निराश होत असताना आपल्या टीम साठी सपोर्ट करतोय, थोडासा निराशाजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून। पहिल्या षटकात 16 धावा आल्या, त्यानंतर इथून कमबॅक करण्यासाठी एक मॅजिक मुवमेंट वापरावी लागेल, इथे एखादी जादू करावी लागेल, जादूई स्पेल हाताळावा लागेल मित्र म्हणाल क्रिकेटच्या या पटलावरती। 3 षटक 16, समोर बॅट्समन लेफ्टी, खरं तर या बॅट्समनला, लेफ्टी बॅट्समनला क्रिकेटमध्ये अगदी अटॅकिंग बॅट्समन आणि घाणागती प्रहार चढवणारा बॅट्समन म्हटलं जातं। नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये पंकज, रनअप जर पाहिलं ना तर खूप मोठा रनअप त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय, अप्रतिम कमबॅकिंग, कमबॅकिंग बॉल, निर्धाव चेंडू येतोय, निर्धावाने धावफळ कराय 16 या धावसंख्येवरती, 17 बॉल 13 धावांचं समीकरण। कानमंत्र देताना नॉन स्ट्राइक एंडचा बॅट्समन विलास, विलासला हरीशच्या माध्यमातून, अशा गोष्टी घडणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, कारण समीकरण पाहिलं 17 बॉल 13, आणि अशा परिस्थितीमध्ये तू मोठे फटके मारू नकोस हेच सांगण्याचं उद्दिष्ट असेल हरेचं। फुलटॉस बॉल, चतुरक्षक करतोय चुकी, आणि तत्पूर्वी मिळेल एक सिंगल, आणि सिंगलला धावसंख्या रोटेट होईल 17 या धावसंख्येवरती। फलकावरती मालेवाडी विपक्ष पिंपळी, प्रथम 17 पहिल्या राऊंड मधील शेवटचा सामना आपण अनुभवत आहे। रेप्टी लेफ्टी राईट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे थोडासा चित्ररक्षणामध्ये बदल हे पाहायला मिळेल जोपर्यंत हरीश आणि विलास मैदानाच्या आत आहे। 17 धावा फलकावरती पंकजचा बॉल, अफलातून डिलिव्हरी, निर्धाव चेंडू येतोय, सलग दुसरा निर्धाव बॉल, 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव त्यानं खर्च केली आहे। 17 धावा धाव फलका भरती आहेत, हा मोठा फटका खेचायचा होता, पाठीमागच्या साईडनं बॉल चाललाय सिंगल साठी, आणि सिंगलला जास्त प्राधान्य दिलं जाईल। दुसऱ्या डाबीचा प्रयत्न, छोट्या डाबीचा प्रयत्न आणि दुसरी डाब देखील अगदी सहजरित्या पूर्ण केले जाते, असे चुका करणं या सिच्युएशन मध्ये मित्र म्हणजे पिंपळी संघाला फार चुकीचं आहे। जिथे 1 धावसंख्या येईल तिथे तुम्ही 2 धावसंख्या देताय, आधीच धाबांचा दुष्काळ आहे आणि त्यात तुम्ही पाऊस पडताय बोनसच्या स्वरूपात। 19 धावा धाव फलकावरती, आता गरज 10 या धावसंख्येची, 14 बॉल 10 समीकरण। 4 चेंडू अद्याप चांगले फेकले होते क्षेत्ररक्षणाचे साथ नाहीये, चांगला फटका कट केला, बॉल मादक सौंदर्य दडलं होतं या फटक्यामध्ये, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, 4 धावसंख्येसाठी येतोय हा चौकार, आणि या धाव फरक जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती। आता गरज आहे 6, पहा जिथे 1 धावसंख्या होती तिथे 2 धावसंख्या मिळाल्या, शाळेत पुन्हा एकदा बॅट्समनकडे आली, त्यानंतर दाखवलं की क्रिकेटमध्ये चुकीला माफी का नाहीये, याचं उत्तर या चौकारानं पाहायला मिळतंय।
तेवीस धावा धावफलक वरती, एक चेंडू बाकी आहे षटकात, सहा धावसंख्येची गरज आहे. एम एस धोनी स्टाईलनं या चेंडूवरती सामना संपेल का बॅट्समन यावरती देखील लक्ष असेल. आडवा बॅट न अपलातून ऍक्शन रिप्ले, मादक सौंदर्य दर्शवणारा फटका, बॉल चालला वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे, बॅट्समन हरीचच्या माध्यमातून येतोय हा माइटी हिट चौकार आणि या चार धावीने धावफलक जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवरती. आता औपचारिकता आहे, इथे इतिहास रचण्यासाठी उभारलाय ती मालेवाडी संघ, जिथे धावसंख्या उभारता येत नव्हत्या, चेसिंग करता येत नव्हत्या, त्या सिच्युएशन मध्ये दोन षटकात जमवल्यात 27 आणि पहिली रन चेसिंग, सफल रन चेसिंग आपण इथे पाहू शकतो. दोन षटकात जमावच्या दोन धावा, मॅच बॉल पुन्हा एकदा येतोय मैदानाच्या आत, दोन षटक दोन धावसंख्येची गरज आहे. औपचारिकता बाकी आहे केवळ, परंतु इथे प्रतीक्षा पणाला लावावी लागेल खऱ्या अर्थानं. मी दुसऱ्या षटकामध्ये म्हणालो होतो की मॅजिकल स्पेल इथे हाताळावा लागेल, जादू स्पेल, परंतु ते इथे आता करत असताना दोन धावसंख्येची गरज आहे. इथे मैदान षटक जर आला तर पुढच्या षटकामध्ये चान्सेस वाढतील. क्रमांक तिसरा बॉलर चेतन करू शकतो का, चेतन यावरती देखील पिंपळगाव टीमचं लक्ष. दोन षटक करायचे दोन धावसंख्या, लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राइक हँड वरती हलक्या हाताने कन्वर्ट केला बॉलला लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये, एक सिंगल, स्कोर झाला लेवल 28 धावा धाव फलकावरती. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, त्यामुळे एक धावसंख्या तुम्हाला करावी लागेल. अकरा बॉल एक धावसंख्येची गरज. आडव्या बॅट न गॅप मधून बॉल चालला, क्षेत्ररक्षक आहे विजयी फटका येतोय बॅट मधून या सिंगल न. या आजच्या दिवसातील पहिल्यांदा रन चेसिंग करत असताना टीम विजयी झाला आहे, तो मालेवाडी संघ. नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये रचत असताना टीम मालेवाडी संघ पहिली धाई, पहिली रन चेसिंग या स्पर्धेची. नेक्स्ट मॅच मालेवाडी विपक्ष टीम अर्बन, दोन संघाच्या कर्णधार कुठे असाल तर आपण नाणेफेकीचा कौल काढून घेऊया. मॅन ऑफ द मॅच बॉलिंग साकारत असताना ज्यानं केवळ 8 रन्स देऊन 3 विकेट मिळवल्या आणि त्यानंतर चांगलं योगदान आपल्या टीम साठी दिलं, महेश सोरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 8 रन देऊन त्यानं 3 विकेट मिळवल्या आणि तिथून आपल्या टीमला मॅच मध्ये कमबॅक करून दिलं. महेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विनंती करेल आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचे महेश याला. अतिशय शिस्तबद्ध क्रिकेट हातमिळवणी करत असताना टीम मालेवाडी आणि त्यांच्या सोबत पिंपळली. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी मालेवाडी संघाला असेल आणि त्याचबरोबर पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील टीम पिंपळली संघाला. अगदी युवांनी बांधलेला हा संघ, बराचसा एक्सपिरियन्स तुम्ही घेत जा आणि त्यानंतर देखील विजयाचा दिशेने तुम्ही वाटचाल कराल यात मात्र शंका नाहीये. सेकंड राऊंडची तर आदरणीय ललितजी तुपे, ललितजी रुभे यांना विनंती करेल की आपण यांच्या शुभासाठी पारितोषिक दिलं गेलं. महेश या गोलंदाजाला अर्वत संघाचा कर्णधार उपस्थित आहे, त्याचबरोबर मालेवाडी संघाचा कर्णधाराला विनंती करेल की आपण नाणेफेक करून घ्या. सेकंड राऊंडची दुसरी मॅच आजच्या दिवशी सेकंड लास्ट मॅच आपल्या समोर येते, अर्बन विपक्ष